नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 30 मे 2023, वार मंगळवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुवेचार पालेने. ज्यांच्या नजरेत आपली किंमतच नाही अशा व्यक्तींना अजिबात महत्त्व देऊ नका. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर, इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. बघूया सविस्तर बातम्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करताना महाराष्ट्र भवनातील अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवले गेले याचा निषेध धनगर समाज व सावित्रीबाई फुले यांच्या अनुयायांनी केला. जिल्हा कचेरीवर निदर्शनं करून निवेदन देण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करताना अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्याप्रकरणी अमरावती शहरात धनगर समाज व सावित्रीबाई फुले यांचे अनुयायी आक्रमक झाले. राज्य सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन केलं, घोषणा दिल्या. धनगर बांधवांनी महाराष्ट्र सदनमध्ये घडलेल्या या घटनेचा निषेध केलाय. सरकारने सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकरांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्र सदनामध्ये काल परवा माफीवीर विदा सावरकरांची जयंती झाली. आतापर्यंत अशी कुठेही जयंती कधीही झाली नव्हती. सावरकर नावाचा कोणीतरी एक माफीवीर आहे हे सुद्धा सर्वसामान्यांना माहीत नव्हतं. परंतु आता या गेल्या 1-2 वर्षापासून माफीवीरांचा उदो करणं सुरू आहे. त्यांनी तो निश्चित करावा, त्यांचा माफीवीर त्यांना लखलावा असो. परंतु हे करत असताना काल त्यांनी महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे तिथून हटवले. हा अत्यंत निर्लज्ज प्रकार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. इथला धनगर समाज आणि सावित्रीबाई फुलेंचे जे अनुयायी आहेत, समर्थक आहेत, ते या प्रकाराचा मुख्यमंत्र्याचा आणि या एकूणच महाराष्ट्र सरकारचा तीव्र धिक्कार करत आहेत. यापुढे जर असं झालं तर हा समाज रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहणार नाही. यापूर्वी शिवरायांचाही याच मंडळीने अवमान केलेला आहे. अनेक आदर्श पुरुषांचा अवमान करण्याचा कंत्राटच या सरकारने आणि या सरकार चालवणाऱ्या भाजपाने उचललेलं आहे असं दिसतं.
त्यामुळे आम्ही या सरकारचा आणि या सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांचा जाहीर धिक्कार करतो. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून निवेदन देण्यात आलं. मंदिराचं पावित्र्य मांगल्य संस्कृती जपण्यासाठी नागपूरनंतर अमरावती येथील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर महाकाली माता प्रतिष्ठान शक्तीपीठ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली व माहिती देण्यात आली. अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थान, जयस्तंभ चौकातील बालाजी मंदिर, नेरपिंगळाई येथील पिंगळादेवी देवस्थान, दर्यापूर येथील संतोषी माता मंदिर, आशा मनीषा देवी संस्थान तसंच अमरावती जिल्ह्यातील 25 मंदिरांमध्ये येत्या 2 महिन्यात वस्त्रसंहिता लागू करण्याचं घोषित करण्यात आलं आहे. अंबादेवी श्री कालीमाता संस्थानसह अमरावती येथील 8 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार आहे. मंदिरांचं पावित्र्य मांगल्य शिष्टाचार संस्कृती जपण्यासाठी नागपूरनंतर आता अमरावती येथील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जळगाव येथे 4 आणि 5 फेब्रुवारी 2023 मंदिरं आणि धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत उपरोक्त ठराव संमत करण्यात आला. तसंच अमरावती येथे झालेल्या प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनामध्ये याविषयी चर्चा आणि ठराव संमत झाला होता. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीमध्ये सुद्धा याविषयी निश्चय झाला. त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर श्री महाकाली शक्तीपीठ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थान, जयस्तंभ चौकातील श्री बालाजी मंदिर, नेरपिंगळे येथील पिंगळादेवी संस्थान, दर्यापूर येथील आशा मनीषा देवी संस्थान, संतोषी माता मंदिर, अचलपूरच्या देवळीमधील लक्ष्मीनारायण देवस्थान, परतवाडा येथील शेतुतबाग हनुमान मंदिर, दुर्गा माता मंदिर वैष्णोधाम या मंदिरांसह संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील 25 मंदिरांमध्ये येत्या 2 महिन्यांच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचं घोषित करण्यात आलं आहे. हमारे जो बड़े पर के पुर के जो मंदिर के जो महात्मा बड़े बड़े महात्मा पीढ़ी से पीढ़ी जो रीति रिवाज चल रही है उस रीति रिवाज के हिसाब से हमारे ब्राह्मण देवता हमारे शास्त्री देवता हमारे महात्मा लोगों को नीचे के पीताम्बर पहनना और कुछ कुछ मंदिर में गाभार में हम लोग ऊपर की बनियान पहन के हम लोग नहीं जा सकते करके जिसको ये चीज का माहिती नहीं उसको मैं ये परी पुर को जो हमारे रीति रिवाज चले जा रही है ये रीति रिवाज हम लोग तोड़ नहीं सकते. आप मीडिया वाले कुछ समझदार है अगर अपने घर में भी अगर बड़े बड़े पर के पुरखों ने जो रीति रिवाज लगाए हर साल में अगर ये रीति रिवाज अगर अपन तोड़ेंगे इसकी अखंडता अगर तोड़ते हैं इसमें अपने को क्या प्रसाद मिलता है ये आप लोगों को भी मालूम है. भारतीय वस्त्र पाश्चात्यांच्या तुलनेत अधिक सात्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. तसंच भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार होण्यासह तिच्याविषयी युवा पिढीमध्ये स्वाभिमानही जागृत होईल. तसंच पाश्चात्यांच्या तुलनेत पारंपरिक वस्त्र निर्मिती करणाऱ्या उद्योगाला चालना मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. मंदिरातील सात्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल तर आपलं आचरण आणि वेशभूषा सात्विक असायला हवी असं घनवट यांनी सांगितलं. नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र छत्तीसगड संघटक तसेच मंदिर महासंघाचा महाराष्ट्र समन्वयक. आज अमरावतीमधल्या सर्व विश्वस्तांनी एकत्र येऊन एक निर्णय घेतलेला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या 8 मंदिरांनी त्याच्यामध्ये अंबामाता देवस्थान आहे, कालीमाता देवस्थान आहे, पिंगळाई देवस्थान आहे, बालाजी मंदिर आहे, संतोषी माता मंदिर आहेत, अशा 8 हून अधिक मंदिरांनी निर्णय घेतला की आज आणि उद्यापासून अमरावतीमधल्या या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार. एकंदरीतच नागपूरच्या मंदिर विश्वस्तांनी वस्त्रसंहिता लागू केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मंदिर विश्वस्तांचा एक उत्साह वाढलेला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधल्या मंदिरांनी या ठिकाणी ड्रेस कोड म्हणजेच वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. ह्याचं मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि या ठिकाणी एक मूलभूत काही राजकीय मंडळींकडनं काही पुरोगामींकडनं एक गळा काढला जातो की मंदिरातल्या पुजाऱ्यांच्या बाबतीत काय किंवा मंदिरात तोकडे कपडे घातले तुमचं काय अडचण येते व्यक्ती स्वातंत्र्य या सगळ्यांना मला उत्तर द्यावं असं वाटतं की तुम्ही या संदर्भात ज्यावेळेस एखादा मुसलमान काबाला जातो त्या ठिकाणी दर्शन घ्यायला अर्धवस्त्रच असतात वरती काही वस्त्र नसतं त्याबद्दल तुमची बोलण्याची हिंमत होत नाही. बुरख्याबद्दल त्या महिलांची इच्छा असू द्या किंवा नसू द्या त्याबद्दल तुम्ही सकार शब्द काढत नाही परंतु हिंदू द्वेषापोटी हिंदूंच्या परंपरांच्या द्वेषापोटी मंदिरात एखादी परंपरा मंदिर विश्वस्तांनी काढली घेतली तर त्या मात्र विरोध केला जातो. त्यामुळं अमरावती जिल्ह्यातल्या सर्व मंदिर विश्वस्तांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या 25 मंदिरांमध्ये अशा प्रकारची वस्त्रसंहिता लागू केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातले
अंबादेवी देवस्थान असेल किंवा कालीमाता असेल, पिंगळाई देवस्थान आणि विदर्भ देवस्थान संघ आणि मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभरात राबवलं जाणार आहे. भाविक भक्तांना आम्ही विनंती करतो की आता मंदिरामध्ये अंग प्रदर्शन करणारी तोकडी वस्त्र, असभ्य वस्त्र घालून कृपया येऊ नये, मंदिरातल्या परंपरांचं पालन करा. पत्रकार परिषदेला श्री अंबादेवी मंदिर संस्थानचे विश्वस्त अधिवक्ता राजेंद्र पांडे, संतोषी माता मंदिराचे अध्यक्ष जयेश राजा, बालाजी मंदिर संस्थान बालाजी मंदिर जयस्तंभ चौकचे राजेश हेडा, पिंगळादेवी संस्थान नेर पिंगळाईचे अध्यक्ष विनीत पाखोडे, देवस्थान सेवा समितीचे सचिव अनुप जयस्वाल, दुर्गा माता मंदिर वैष्णोधामचे नंदकिशोर दुबे, हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक निलेश टवलारे यांनी केलं. मोदी सरकारची 9 वर्ष सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची असल्याचं सांगून डॉक्टर अनिल बोंडे यांनी मोदी सरकारच्या विकासकामांबाबत माहिती दिली. देशभरात दळणवळणाचे विस्तीर्ण जाळे, अंतर्गत बाह्य सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात येत असून त्यांनी VVIP संस्कृती संपुष्टात आणली, अमृतकाळात भव्य संसदेची निर्मिती केली आदी माहिती डॉक्टर अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशभरात केंद्रातील मोदी सरकारच्या योजनांना आलेलं अभूतपूर्व यश व त्याची माहिती प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा केंद्रातील 9 वर्षांचा कार्यकाल हा 30 जून रोजी पूर्ण झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात मोदी@9 या मोहिमेच्या माध्यमातून महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. देशभरात केंद्रातील मोदी सरकारच्या योजनांना आलेलं अभूतपूर्व यश व त्याची माहिती प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने हे महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आलं आहे. या अभियानाची माहिती देण्यासाठी राजापेठ येथील श्रमिक पत्रकार भवन येथे भाजपच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी महाजनसंपर्क अभियानाची माहिती देताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे बोलत होते. सिक्युरिटीचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या ज्या वेळेला पाकिस्तान असो किंवा दहशतवादी कार्यवाही डोकं काढलं, आपल्या भारताच्या सैनिकांचा अपमान केला, भारताच्या सैनिकांना धारातीर्थी पडावं लागलं, अशा वेळेला ताबडतोब त्याच्यावर रिॲक्ट करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलं. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे, सर्जिकल स्ट्राईक झाला, एअर स्ट्राईक झाला आणि संपूर्ण झिरो टॉलरन्सची नीती टेरोरिझमसाठी किंवा पाकिस्तानच्या ज्या कारवाया होत्या त्या संदर्भात किंवा इन्सर्जन्स होतं, घुसखोरी होती त्याच्या संदर्भात संपूर्ण झिरो टॉलरन्सची नीती आखल्या गेली. अगोदर असं म्हटलं जायचं की जे बॉर्डरवर गाव होतं पहा, विचाराच्या फरकाने अनेक गोष्टी बदलतात. अगोदर असं म्हटलं जायचं की ते शेवटचं गाव, म्हणजे जे कारगिल किंवा कारगिलच्या बॉर्डरवर होतं त्याला शेवटचं गाव म्हटलं जायचं, सियाचिनच्या बॉर्डरवर होतं त्याला शेवटचं गाव म्हटलं जायचं. मोदीजींनी त्याचं नॉमिनिक्लेचर चेंज केलं आणि त्यांनी म्हटलं की फर्स्ट विलेज, भारताचं पहिलं गाव. आणि भारताचं पहिलं गाव असल्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी त्या गावाला सुविधा देण्याकरता, रोडच्या सुविधा याकरता फर्स्ट प्रायोरिटी. नॉर्थ ईस्टमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये 6 तासाचा प्रवास करून जिथे सैन्याला जावं लागत होतं बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला, तिथे ब्रह्मपुत्रा नदीवर पूल बांधून 1 तासाचा प्रवास की ताबडतोब सैन्य बॉर्डरवर पोहोचू शकेल अशा प्रकारचं कामसुद्धा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या माध्यमातून केलं गेलं. राफेल असो, एकीकडे आपण राफेल विकत घेतलं त्यासोबतच आज आपली पोझिशन अशी आहे की आपण बाकीच्या देशांना अतिशय चांगल्या तऱ्हेने आपण शस्त्रसुद्धा निर्यात करू शकतो. रेकॉर्ड करून राहिलं ना, कारण मुद्दा आहे की आर्थिक वृद्धीच्या संदर्भात आज जगामध्ये सगळ्या देशांचा ग्रोथ रेट जो आहे तो 3.5% 4.5% असताना सुद्धा, कोरोनाच्या काळानंतर सुद्धा चीनचा ग्रोथ रेट कमी झाला, परंतु भारताचा ग्रोथ रेट हा 6.5% पर्यंत आहे. ज्या महागाईच्या संदर्भात आपण बोलतो, त्या महागाईच्या संदर्भात जर सांगितलं तर 2009-2010 मध्ये
आपला महागाईचा इन्फ्लेशन इंडेक्स जो होता तो 10% होता आणि त्यावेळेला अमेरिकेचा युरोपचा इन्फ्लेशन इंडेक्स हा 1-2% असा होता। भाजपचे प्रदेश सचिव जयंत डेहनकर, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, सरचिटणीस राजेश पाठक, गजानन देशमुख, सचिन रासने, रवींद्र कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते। या अभियानाची माहिती देताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले की मोदी सरकारने 9 वर्षाच्या कार्यकालात केलेलं प्रत्येक काम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता पदाधिकारी यांच्याकडून घराघरात पोहोचवलं जाणार आहे। 9 वर्षांपूर्वी देशात चौबाजूने अंधाराचं साम्राज्य असून भ्रष्टाचाराचं कुरण पसरलं होतं। अशावेळी देशातील नागरिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आजशेचा किरण मिळाला आणि आज देश सर्व क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने प्रवास करतो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभावी अंमलबजावणी करत गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले। त्यामध्ये उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जल योजना, प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेची देशभरात प्रभावी अंमलबजावणी केली। वन रेशन वन नेशनच्या माध्यमातून अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला। लाल किल्ल्यावरून स्वच्छतेचा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याने आज घराघरात शौचालये आहेत, ज्या बाबी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर होऊ शकल्या नाही त्या 9 वर्षात सरकारने पूर्ण केल्या आहेत, असंही ते म्हणाले। देशभरात त्यांनी दळणवळणाचं विस्तीर्ण जाळं पसरवलं। अंतर्गत व बाह्य सुरक्षेवरही विशेष लक्ष दिलं। VVIP संस्कृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुष्टात आणली। अमृतकाळात भव्य संसदेचं निर्माण व लोकार्पणही झालं आदी मुद्दे डॉक्टर अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत मांडले। भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी 9 वर्षाच्या अगोदर प्रधानमंत्री म्हणून आपला कार्यकाळ सुरू केला। त्यावेळेला भारताची परिस्थिती अतिशय हलाखीची होती, भ्रष्टाचाराची भजभजपुरी होती, प्रत्येक ठिकाणी कमिशन हे ठरलेलं होतं आणि त्यासोबतच आतंकवाद्यांचा धुडगूस, अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा ही सुद्धा खालावलेली होती। भारताची संपूर्ण जगामध्ये पतसुद्धा निश्चितपणे कमी झालेली होती। अशा काळामध्ये जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी 9 वर्ष आता पूर्ण केलेले आणि सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या 3 त्रयीच्या माध्यमातून नवीन भारताचं निर्माण केलेलं आहे आणि या नवीन भारताचं निर्माण केल्यानंतर आज 9 वर्षाच्या काळानंतर आम्ही जनतेपर्यंत जात आहोत, जनतेशी संपर्क करतो आहे आणि म्हणून हा महाजनसंपर्क अभियान आहे। सेलिब्रेशन नाही पण कम्युनिकेशन आहे। या महाजनसंपर्क अभियानामध्ये 9 बिंदूवर आम्ही काम करतो आहे। एक म्हणजे गरीब कल्याण, दुसरं पायाभूत सुविधामध्ये जी प्रगती झाली, वृद्धी झाली, पायाभूत विकास, तिसरं अंतर्गत सुरक्षा, चौथं बाह्य सुरक्षा बॉर्डर सिक्युरिटी, पाचवं आर्थिक वृद्धी आणि काम करण्याच्या पद्धतीमध्ये नवीन परिवर्तन, सुशासन, VIP कल्चर समाप्त करणे, या सर्व भ्रष्टाचार कमी करण्याकरता टेक्नॉलॉजीचा उपयोग, विश्वामध्ये भारताचा वाढलेला सन्मान आणि भारतीय संस्कृतीचा सन्मान, गुलामगिरीच्या मानसिकतेमधून बाहेर पडून भारतीय संस्कृतीचा, भारताचा जो सन्मान वाढला, या संदर्भात आम्ही जनजागरण करणार आहोत। संपूर्ण कार्यकर्त्यांना याची संपूर्ण माहिती दिली, लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून, लाभार्थी संमेलनाच्या माध्यमातून, प्रबुद्ध नागरिक संमेलनाच्या माध्यमातून, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून आम्ही सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे आणि भारताचं जे नव भारताचं जे स्वप्न आणि आता जो हा अमृतकाळ सुरू आहे, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले, पुढचे वर्ष 25 वर्षाचा कार्यकाल आहे आणि एक भारत सर्वश्रेष्ठ भारत जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ देश बनवण्याचा जो संकल्प मोदीजींनी केलेला आहे त्यासाठी लोकांना आशीर्वाद मागणार आणि आशीर्वाद मागण्यासाठी हे महाजनसंपर्क अभियान आहे।
अमरावती जिल्ह्यातील भाजीपाला फळे यांची हरास व विक्री इतवारा बाजारात केली जाते। इतवारा बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग लागला आहे। आरोग्य व स्वच्छता या नाण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु फळ व पालेभाज्यांच्या माध्यमातून आरोग्य मिळवता येते त्या भाज्यांच्या विक्री सडघाणीमध्ये होते असं चित्र भाज्यांची सडघाण येथे आहे। भाज्यांवरती माशाच माशा बसलेल्या दिसत आहेत। या सडघाणीमध्ये गुरेही चरत आहेत। विशेष म्हणजे प्रभागातील कचरा येथे टाकला जातो, मग येथून ट्रकने हा कचरा उचलला जातो, परंतु गेल्या दोन दिवसांपासून येथील कचरा उचलला गेला नाही। नॉनव्हेजचं वेस्टेजसुद्धा या कचऱ्यात आहे, त्यामुळे भाज्यांवरती माशाच माशा बसलेल्या दिसत आहेत। इतवारा बाजारातील स्वच्छतेची अत्यंत केविलवाणी अवस्था आहे। येथील भाज्यांवर सर्वत्र माशाच माशा बसलेल्या दिसत आहेत। प्रभागातील कचरा येथे आणून टाकला जातो व ट्रकने हा कचरा उचलला जातो, परंतु गेल्या दोन दिवसांपासून येथील कचरा उचलला गेला नाही, त्यामुळे नॉनव्हेज सहित कचरा सडघाण येथे आहे व त्यामुळे इतवारा बाजारातील भाज्यांवर माशाच माशा बसलेल्या दिसत आहेत। इतवारा बाजारातील तशी पूर्ण शहराचीच केविलवाणी अवस्था आहे म्हटल्यास वावगे ठरू नये। कालच आमदार रवी राणा यांनी महानगरपालिकेत बैठक घेऊन आपल्या घरासमोरील कचरा दाखवला होता। आमदाराच्या घरासमोर असा कचरा तर इतरांची काय कथा असं इथे म्हणाले होते। इतवारा बाजारामध्ये फळ भाज्या पालेभाज्या फळं यांची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते। त्यातील उरलेला सडलेला भाजीपाला तेथेच फेकून दिला जातो। येथील नाल्याही कचऱ्याने तुडुंब भरले आहेत। या नाल्यांची उकिरड्याची स्वच्छता झालेली नाही। येथे ठेकेदारही आला होता, परंतु त्याने काहीही बोलण्यास नकार दिला। या संदर्भात व्यापारीही काहीच बोलायला तयार नाही, कारण त्यांनीच टाकलेला हा जास्तीत जास्त कचरा आहे। व्यापारी बोलत नाही, त्याचा फायदा महापालिका घेते आहे। नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे, प्रशासनाकडे आता ही जबाबदारी आहे। विशेष म्हणजे अमरावती महापालिकेला 10 कोटींचा स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे। 10 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा होऊनही स्वच्छतेचे 3:13 वाजले आहेत। पूर्ण प्रभागातील कचरा इतवारा बाजारातील या भागात आणून टाकला जातो। दररोज हा कचरा ट्रकने उचलला जातो, परंतु गेल्या 2 दिवसांपासून कचरा उचलला गेला नाही, त्यामुळे या घाणीतील माशा फळभाज्या फलेभाज्यांवर येऊन बसल्या आहेत। आरोग्यासाठी खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांची ही अवस्था आहे, सरघाणीतील माशा त्यावर बसत आहेत। आमदार रवी राणा यांनी मुसंडी मराठी चित्रपटाचं प्रमोशन केलं। त्यांनी सर्व कलावंतांचं अभिनंदन केलं। मुसंडी चित्रपटाचं प्रमोशन करायला मराठी हास्यसम्राट छोटा पुढारी आमदार राणा यांच्या घरी आला। त्यांनी त्याच्याशी बातचीत केली। हा चित्रपट सर्वांनी बघावा असं आवाहन आमदार रवी राणा यांनी केलं आहे। मुसंडी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी मराठी हास्यसम्राट छोटा पुढारी आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी आला। आमदार रवी राणा यांनी मुसंडी चित्रपटाचं प्रमोशन केलं। त्यांनी सर्व कलावंतांचं अभिनंदन केलं। अनेक पुढाऱ्यांना पाणी पाजलं छोटा पुढारीचं असं कौतुक आमदार राणा यांनी केलं। पुढील चित्रपटाची शूटिंग चिखलदऱ्यामध्ये करावी, तेव्हा आपण सहकार्य करू, मदत करू असं आश्वासन आमदार राणा यांनी दिलं। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नागरिकांनी मुसंडी चित्रपट जरूर पाहावा असं आमदार रवी राणा यांनी आवाहन केलं। श्रोता, मुसंडी पिक्चरचे जे मेन कलाकार आहेत, त्या ठिकाणी मेन हिरो जे आहे रोहन पाटील, ज्यांनी खूप चांगला रोल केलेला आहे, एक युवकांना एक चांगल्या प्रकारे संदेश दिला याच्यामध्ये। आणि छोटा पुढारी जे छोटी मूर्ती आहे पण किती महान आहे असं हे व्यक्तिमत्व आहे, आणि नेहमी आपण पाहत आहे छोटा पुढारीच्या नावाने अनेक पुढाऱ्यांना पाणी पाजण्याचं काम आपल्या भाषणातून आपल्या वक्तव्यातून छोट्या पुढाऱ्याने केलेलं आहे। आणि रोहन पाटील जो आहे हा एक चांगला तरुण आहे, आणि मुसंडीच्या माध्यमातून MPSC UPSC या विद्यार्थ्यांनी कशी मुसंडी मारली पाहिजे, कशा पद्धतीनं आपापल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती पुढे गेला पाहिजे हे खऱ्या अर्थानं मुसंडी पिक्चरमध्ये या कलाकारांनी दर्शवलेलं आहे। या ठिकाणी आमचे गोवर्धन डोकाळे जे इथे उपस्थित आहेत, त्यांनी निर्मिती केली या पिक्चरची, तर या सगळ्या कलाकारांना मनापासून मी शुभेच्छा देत आहे। आणि या पिक्चरला टॅक्सने झाला पाहिजे या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी सुद्धा विनंती करीन की मुसंडी आमचा मराठी कलाकार सगळे ज्यात काम करतात, या मराठी कलाकारांना चांगली संधी मिळण्यासाठी, या मराठी कलाकारांना कुठेतरी पडद्यावर चांगली संधी मिळून मराठी प्रेक्षक जे आहेत
त्यांना हा आवडेल असा पिक्चर आहे. म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो हा पिक्चर आपल्या सगळ्यांना पाहायचा आहे आणि गव्हर्नमेंटच्या माध्यमातून टॅक्स फ्री कसा होईल याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार. आमदार राणा यांचे छोटा पुढारी घनश्याम यांनी आभार मानले. आभारही व्यक्त करतो कारण तुम्ही जीवनात मुसंडी मारलेलीच आहे आणि तुमची मुसंडी यातल्या जनतेला माहिती आहे तुम्ही संघर्ष किती केला आहे. आज आम्हा कलाकारांना एवढा पाठीवर आशीर्वाद दिला तो खरं तर तुमचं मनापासून आभार मानले आणि तुम्ही जे आम्हाला वापर दिलेली आहे ती आम्ही वापर स्वीकारू मुसंडी टीमच्या वतीनं घोषित करतो. आणि सगळ्यांना सांगेन चिखलदरा तर मी सगळ्यांना सांगेन साहेबांनी असं कसं आत्ता कसं सांगितलं की घनश्याम भाऊंनी राजकारणातून पाणी पाजले पण आता साहेब सगळ्या राजकारण्यांना कशी मुसंडी मारायची ही सांगायला सुद्धा आम्ही 9 जूनला मुसंडी घेऊन येतोय आणि खास मराठी भाषा टिकवाया आणि मराठी भाषेचा अस्तित्व टिकवायसाठी आपण हे सारं करतोय. MPSC UPSC जेवणावरती तुम्ही एक आम्हाला मायेचा आशीर्वाद आणि एक आमच्या पंखात बळ दिलेली आता आमचा संघर्ष संपलेला आहे असं आम्ही इथूनच जाहीर करतो. सगळ्यांनी 9 जूनला आमचा सिनेमा पहा. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. कॉटन मार्केट रोडवरील लेकू चौक येथील राम लक्ष्मण संकुलाच्या बाजूला बँकांचे मुख्यालय आहेत. येथे जड वाहनांनी प्रवेश करू नये म्हणून गेट बनवण्यात आलं होतं. येथे अपघात घडला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. जड वाहनं जाऊ नये म्हणून बनवलेला सिमेंट काँक्रीटचा गेट मालवाहू गाडीवर कोसळला. मालवाहूच्या बोनेटवर हा भलामोठा गेट पडला. या मालवाहूमध्ये तिघे जण बसलेले होते ते सुदैवानं बचावले. त्या ठिकाणी बाहेरही कोणी नव्हतं म्हणून निभावलं. कॉटन मार्केट रोडवरील लेखुमल चौक येथे मोठी दुर्घटना सुदैवाने टळली. राम लक्ष्मण संकुलाच्या बाजूला सिमेंट काँक्रीटचं भलं मोठं गेट होतं. येथे बँकांचे मुख्यालय आहेत. तेथे जड वाहनं जाऊ नये यासाठी राम लक्ष्मण संकुलाच्या बाजूला हे गेट बनवलेलं आहे. MH 37T 1965 क्रमांकाचा मालवाहू बोलेरो या सिमेंट काँक्रीटच्या गेटमधून जात असताना हे गेट गाडीच्या बोनेटवर पडलं. यामध्ये मालवाहूचा दर्शनी भाग चेपचाप झाला आहे. या मालवाहूत तिघेजण बसलेले होते. सुदैवाने ते तिघेही बचावले. बाहेर देखील कोणी त्या ठिकाणी नव्हतं म्हणून निभावलं. नाहीतर गाडीतील तिघे आणि बाहेरही आणखी जीव गेले असते. आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था मोजरी व आमदार यशोमती ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे स्थानिक ज्ञानमाता शाळेत जॉब फेअर आयोजित करण्यात आलं. या जॉब महोत्सवाला संपूर्ण जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 70 कंपन्यांचा सहभाग यामध्ये राहिला. 10,000 उमेदवारांनी नोंदणी केली आणि 4,000 उमेदवारांना थेट नियुक्तीपत्र देण्यात आलं. आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था मोजरी व आमदार यशोमती ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जॉब महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. ज्ञानमाता शाळेत आयोजित केलेल्या जॉब महोत्सवाला जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 70 कंपन्यांचा सहभाग यामध्ये होता तर 10,000 उमेदवारांची नोंदणी आणि 4,000 उमेदवारांना थेट नियुक्तीपत्र देण्यात आलं.
अमरावती येथील ज्ञानमाता शाळेत आयोजित केलेल्या जॉब महोत्सवाचा तिवसा मतदारसंघातील व जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा असं आवाहन आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील 10,000+ उमेदवारांनी महोत्सवात सहभाग घेतला. विशेष म्हणजे यापूर्वी 21 मे रोजी मोझरी गुरुकुंज येथे आयोजित केलेल्या जॉब महोत्सवाला सुद्धा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी सुद्धा महोत्सवात सहभागी झालेल्या 60 कंपन्यांनी 5,000 उमेदवारांच्या मुलाखती घेऊन 1,600 उमेदवारांना थेट नियुक्तीपत्र दिलं होतं हे उल्लेखनीय. आपल्याला कळतंय खरं युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. जे लोक शासनामध्ये आहेत, जे लोक केंद्र शासनामध्ये आहेत, त्यांनी 2 कोटीचे आश्वासन दिले होते आणि इकडं वळून बघायला तयार नाही. म्हणजे ज्या प्रकारे लोकशाहीला मारायचं काम सुरू आहे ते निंदनीय आहे. तुम्ही स्वतःला अघोषित राजा डिक्लेअर करता आणि दुसरीकडे या युवकांकडे दुर्लक्ष करता, याचा निषेधच आहे. पण आज आम्ही जो उपक्रम केलेला आहे हे काळाची गरज आहे म्हणून आम्ही या ठिकाणी करतो आहे. हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता, हा एक आमच्या संस्था जी आहे श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था, त्या संस्थेच्या मार्फत हे सगळं आम्ही आज इथे केलेलं आहे. आणि लेकरांना आणि युवकांना सांभाळण्याची गरज आहे, लोकशाहीला कवटाळण्याची गरज आहे, लोकशाहीला मारायची गरज नाही आहे. या जॉब महोत्सवात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मदतीसाठी युवक काँग्रेस व NSUI 300+ पदाधिकारी कार्यरत होते. तसंच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे स्वयंसेवक सुद्धा जातीने उपस्थित होते. माहेश्वरी पंचायत व विविध माहेश्वरी संस्थांच्या वतीने महेशनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. माहेश्वरी भवन येथून निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं महिला व पुरुष सहभागी झाले. बँडच्या निनादात निघालेल्या शोभायात्रेचं राजकमल चौकात भाजपतर्फे जंगी स्वागत करण्यात आलं. शोभायात्रेदरम्यान ठिकठिकाणी थंड पेयांचं वितरण करण्यात आलं. महेशनवमीनिमित्त माहेश्वरी पंचायतच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. माहेश्वरी भवन येथून निघालेल्या शोभायात्रेनं शहराच्या विविध मार्गांहून भ्रमण केलं. मोठ्या संख्येनं महिला व पुरुष या शोभायात्रेत सहभागी झाले. महिलांनी लाल पिवळे केशरी वस्त्र परिधान केले तर पुरुषांनी शुभ्र वस्त्र परिधान केले. ही शोभायात्रा राजकमल चौकात आली असता भाजपच्या वतीने येथे स्वागत करण्यात आलं. रथामध्ये विराजमान महेशाचं पूजन करण्यात आलं. यावेळी ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, माजी नगरसेवक तुषार भारतीय, माजी महापौर चेतन गावंडे, माजी नगरसेवक प्रणित सोनी, किरण पातुरकर, जयंत डेहनकर, मिलिंद बांबल आदी मान्यवर उपस्थित होते. श्री महेशाचा जय जयकार यावेळी करण्यात आला. ठिकठिकाणी या शोभायात्रेचं स्वागत करण्यात आलं. शोभायात्रेतील भाविकांना थंड पेयांचं वितरण ठिकठिकाणी करण्यात आलं. शहराच्या विविध मार्गांहून भ्रमण केलेल्या या शोभायात्रेनं अमरावतीवासियांचं लक्ष वेधलं.
अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ही स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140व्या जयंतीनिमित्त अखिल भारत हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी श्री कालीमाता प्रतिष्ठानचे पीठाधीश्वर शक्ती महाराजांच्या अध्यक्षतेत करण्यात आली. अखिल भारत हिंदू महासभेची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1915 केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 140व्या जयंतीचं औचित्य साधून अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. श्री महाकाली माता प्रतिष्ठानचे शक्तिपीठाधीश्वर शक्ती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महिलांना पद देण्यात आली. पुढील कार्यक्रमाविषयी नियोजन करण्यात आलं. यावेळी अखिल भारत हिंदू महासभेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व नितीन व्यास तसंच शक्तिपीठाधीश्वर शक्ती महाराज व अन्य मान्यवर उपस्थित होते. शक्ती महाराजांनी आपली प्रतिक्रिया दिली. उस समय हमको विश्वास है कि हमारी गौ माता की तस्करी और गौ माता की हत्या बंद हो जाएगी. जय मां काली माता की जय. और जिस जिसको यहाँ पे पोस्ट मिली है डायरेक्ट दिल्ली से जो पोस्ट आई है ये हमारे नितिन भाई आपको इसका सब बताएंगे. नितिन व्यास यांनी माहिती दिली. हिंदू महासभा स्थापना 1915 पंडित मदन मोहन मालवीय यांनी अखिल भारत हिंदू महासभेची स्थापना केली आणि अखंड हिंदुत्वाची ज्योत घेऊन प्रत्येक वेळेस हिंदुत्वाची लढाई लढणारा हिंदू महासभा आपल्या सगळ्यांसमोर आजही संपूर्ण भारतात पूर्ण ताकदीनिशी आहे. काही कालांतराने आणि लोकांना खोटे आश्वासन देऊन आपल्याकडे फसवेगिरीचा व्यवहार चालू झाला आणि त्या फसवेगिरीत आम्ही खरे हिंदू म्हणून बाकीच्या पक्षांनी हिंदूंना दिशाभूल करून आपल्याकडे ओढले. परंतु आता पुन्हा हिंदू जागृत झाला, हिंदुत्व जागृत झालं आणि त्यांना कळलं की हिंदू महासभा ही एक राजकीय आणि पूर्ण संपूर्ण भारतामध्ये असलेले राज्य फार मोठा पक्ष आहे. या पक्षाचे आजीवन सभासद राहिलेले, कार्याध्यक्ष राहिलेले विदा सावरकर यांच्या 140व्या जयंतीनिमित्त आज त्यांना नमन करण्यासाठी माझ्या सर्व भगिनी आणि बांधव इथे उपस्थित आहेत. आज आपल्या अमरावतीमध्ये एक आणखी महत्त्वाची गोष्ट झाली की अमरावती जिल्ह्यात महिलांची संख्या पदाधिकारी म्हणून खूप वाढली आणि आपण अमरावतीमध्ये महिलांना संपूर्ण पोस्ट दिली, त्यांचे पदं वाटप केल्यात, पदग्रहण हा समारोह इथे झालेला आहे. चांदूर बाजार तालुक्यात येत असलेल्या श्रीक्षेत्र माधान या गावामधील बहीण भाऊ व जीवन आधार सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वेगळ्या पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वडील रमेश जवंजा व आई सुरेखा जवंजा यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त फिरता दवाखान्याचं लोकार्पण करण्यात आलं. जीवन आधार फिरता दवाखाना व काठी वाटप उपक्रमाचं मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आलं. आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांच्या सेवेकरता फिरता दवाखाना भेट म्हणून देण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत माधान येथे रुग्णवाहिका, फिरता दवाखाना व काठीचं वितरण करण्यात आलं. चांदूर बाजार तालुक्यातील श्री क्षेत्र माधान या गावामधील बहीण भाऊ व जीवन आधार सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वेगळ्या पद्धतीने आपले वडील रमेश जवंजा व आई सुरेखा जवंजा यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त फिरता दवाखान्याचं लोकार्पण करण्यात आलं. ज्या मायमाऊलीने जन्म दिला त्या मायमाऊलीच्या लग्नाचा वाढदिवस आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करू असं जीवन जवंजा, धीरज जवंजा व अंजली गाडगे यांना वाटलं. त्यांनी जीवन आधार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी ग्रामीण भागात होत असलेल्या गैरसोयीमध्ये रात्री बेरात्री उपचार लागल्यास दवाखाना उपलब्ध राहत नाही तेव्हा ज्या गावामध्ये आपला जन्म झाला त्या ठिकाणी आपण गोरगरीब, अपंग, अनाथ, बेघर, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, चिमुकल्या मुलांसाठी फिरता दवाखाना आपल्या आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देऊ असं ठरवलं. त्यानिमित्ताने माधान या गावी फिरता दवाखाना, रुग्णवाहिका व जीवन आधार सामाजिक संस्थेतर्फे जीवन आधार काठी वाटप संकल्पनेचं मोठ्या थाटात लोकार्पण करून उद्घाटन करण्यात आलं. जीवन आधार काठी वाटपाची सुरुवात ही लोकांच्या रोजच्या 1 रुपये, वर्षाला 365 रुपये मदत देऊन गावागावामध्ये वयोवृद्ध, म्हातारे, आजी आजोबा व अपंग व्यक्तीला देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात जीवन आधार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जीवन जवंजा व सहसचिव सुयोग गोरले यांनी केली.
त्याचबरोबर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री संत गुलाबराव महाराज माधान या ठिकाणी फिरता दवाखाना गाडीचे व रुग्णवाहिकेचं पूजन करून गावामधून मिरवणूक काढून लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये गावामधील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली. फिरत्या दवाखान्याचं लोकार्पण झाल्यानंतर वयोवृद्ध म्हातारे, आजी आजोबा व अपंग व्यक्तींना सुंदर जीवन आधार सामाजिक संस्थेतर्फे जीवन आधारकाठीचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमाला उपस्थित गोरगरिबांचे कैवारी संत गाडगेबाबा आश्रम नागरवाडीचे संचालक बापूसाहेब देशमुख, बाबूरावजी जवंजा, गजानराव पिसे, पोलीस पाटील, राजेशराव गाडगे, माधवराव मोहोळ, जीवनराव जवंजा, धीरज जवंजा, भास्कर मोहोळ, सुधाकर मोहोळ, कोल्हे गुरुजी, बाळासाहेब मोहोळ, मनोहरराव मोहोळ, भागवतराव गोरले आदी मान्यवर व गावातील प्रतिष्ठित नागरी व जवंजा परिवार उपस्थित होता. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनेल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.